मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगितलं होतं अकरा हजार पाचशे रुपयामध्ये एक एकर ठिबकचं पॅकेज आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजवलं होतं की आमचं जे एक एकर ठिबकचं पॅकेज आहे ते रिपीटेड क्रॉप म्हणजे व्हेजिटेबल्स कापूस ऊस ह्या पिकांसाठी पण अकरा हजार पाचशे रुपये एका एकरचा खर्च येतो आणि जे हॉर्टिकल्चर क्रॉप आहे फर झाडे जसं की आंबा मोसंबी लिंबू ह्या पिकांसाठी पण अकरा हजार पाचशे रुपये खर्च येतो पण त्याच व्हिडिओच्या संदर्भात बऱ्याच शेतकऱ्यांनी आम्हाला विचारणा की त्यांना ठिबक सिंचन करायचं आहे पण त्यांच्या आकारमानानुसार म्हणजे शेताच्या आकारमानानुसार त्यांचं ते किती एकर आहे किंवा त्याचा खर्च किती येईल हे त्यांना अंदाज नव्हता तर तो कसा काढायचा हेच त्यांना इथे मी समजवणार एर, आहे की तुमचं जे कुठलं क्षेत्र आहे तर त्याचा ए त्या एरियासाठी लागणारा ठिबकचा खर्च किती येईल तर इथे व्हाईट बोर्डचा मी उपयोग करणार आहे आणि एक उदाहरण घेतो आधी तुम्हाला समजावं म्हणून की समजा तुमचं शेत एक बरोबर आणि ह्या शेताचं सुरुवातीला मी माप घेतो दोनशे बाय दोनशे म्हणजे लांबी जेवढी आहे तेवढीच रुंदी आहे बरोबर आता सर्वात आधी तुम्ही काय करायचं की लांबी रुनिरा रुंदी याची गुणाकार करायचा तर तो इथे आला बघा चाळीस हजार याचा अर्थ काय की हे जे क्षेत्र मी घेतलं आहे उदाहरण म्हणून ह्याचा टोटल एरिया किती आहे तर एक एकर आता समजा कोणी शेतकऱ्याचं इथे तीनशे झालं चारशे झालं इथे सहाशे झालं पाचशे झालं तर त्याच हिशोबाने तिथे गुणाकार होईल लांबी रुनिरा रुंदी आणि याच्याने तुम्ही तुमचं टोटल क्षेत्रफळ काढू शकतात अंदाजे चाळीस हजार स्क्वेअर फूट म्हणजे एक एकर होतं आता जर समजा इथे तुमचं उत्तर आलं असतं ऐंशी हजार स्क्वेअर फूट बरोबर तर बरो बर? तो तुमचा टोटल एरिया झाला असता दोन एकर पण इथे मी तुम्हाला एक एकराचं गणितावरनं गणित शिकवतो आहे कसं कॅल्क्युलेशन काढता मग आता हिच्यात सर्वात आधी तुम्हाला हे बघायचं असतं की तुम्ही जी सबलाईन टाकणार आहेत ती सबलाईन कोणत्या बाजूने टाकणार आहे म्हणजे आता इथे रामबी गुनिरा रुंदी म्हणून ठीक आहे तुमच्या समजावं म्हणून मी काय करतो की थोडंसं म्हणजे दोनशे दोन करतो म्हणजे आपल्याला बोलायला बरं होईल की आता जी सबलाईन आहे ती तुम्ही दोनशे दोन, दोन फुटामध्ये टाकणार आहात का दोनशे फुटामध्ये टाकणार आहात हे तुम्हाला आधी ठरवावं लागतं हे कसं ठरवाल तुम्ही तर बघा आपल्या महाराष्ट्रात अशी शेती जास्ती आहे की जी आपण पिढीजात कसतो आहे तर आपल्या पूर्वजांनी योग्य तो विचार करून वाहत्या हवेचा विचार करून सूर्यप्रकाशाचा विचार करून दिशाचा विचार करून आपलं जे पीक लागवडीचं दिशा आहे ती व्यवस्थित ठरवलेली आहे महाराष्ट्रात अशी शेती फार कमी आहे की जी पडीक होती आणि त्याच्यानंतर ती आता शेतीसाठी उपयोगी येणार आहे तर तुमचं समजा पूर्वीपासून कसलेलं शेत असेल आणि तुम्ही जर तुमचं जे पीक आहे ते ह्या दिशेला लावणार असाल म्हणजे इथे एक पीक मग दुसरं इथे पीक मग तिसरं इथे पीक मग चौथं इथे पीक याचा अर्थ काय की तुमची सरी अशी झाली तर याच्या नव्वद डिग्रीमध्ये तुम्हाला पाईप टाकावा लागतो म्हणजे तुमचा पाईप कसा येईल असा येईल मुद्दा म्हणून मी पाईप झेक दाखवला आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि समजा विरुद्ध मी हे पुसून टाकतो आता समजा याचा विरुद्ध तुमची जी पिकांची लागवड आहे ती अशी आहे एक, एक पीक इथे एक पीक म्हणजे तुमची सरी कशी झाली अशी झाली तर तुमच्या नळ्या ज्या आहेत त्या तुमच्या सरीप्रमाणे चालणार आहे तर तुमचा जो सबलाईन आहे तो त्याच्या नव्वद डिग्रीमध्ये म्हणजे असा जाईल तर इथे तुमचं ठरलं की कि तुम्हाला किती पाईप लांबीचा लागणार आहे तर वीस फुटाचा एक पी व्ही सी पाईप येतो जर तुम्ही स्प्रिंकलरचा पण पाईप वापरणार असाल तर वीस फुटाचा येतो किंवा तुम्ही जो कुठला पी वी पाईप वापरणार असाल तर त्याची लांबी इथे तुम्ही काढू शकता आता आपल्या गणितामध्ये आपण पकडू की दोनशे दोन फुटाचा पी व्ही सी पाईप तुम्हाला लांबीला लागणार आहे मग आता दोनशे दोन फूट म्हणजे अंदाजे दहा पाईप तर दहा पाईपांचा खर्च किती येईल हे तुम्हाला इथे समजून जाईल मी इथे लिहून घेतो आता की पाईप किती लागतील दहा नग आता इथे थोडंसं सा अवांतर सांगतो तुम्हाला की जो सबलाईन आहे ना हा कुठल्याही परिस्थितीमध्ये दोन इंचीच वापरायचा असतो शक्य असेल तोपर्यंत तो अडीच इंची वापरायचा नसतो बऱ्याच शेतकऱ्यांचा गैरसमज होतो की आमचं क्षेत्र मोठं आहे आम किंवा आमच्याकडे मोठी पाईपलाईन पाई आहे तर आम्ही मोठा पाईप वापरू पण नाही ठिबक सिंचनामध्ये सर्वदूर एकसारखं प्रेशर भेटणं फार महत्त्वाचं असतं ते त्याच्यामुळे तुमच्या पिकाची एक समान वाढ होते सर्व पिकाला एक समान पाणी पडतं आणि त्याच्यामुळे तुम्ही तिथे दोन इंचीचा पी व्ही सी पाईप वापरला पाहिजे कारण त्याच्यामुळे प्रेशर एकसारखं भेटतं तर आता हे पाईपाचं इथे तुमचं ठरलं आता नळी किंवा तुम्हाला ह्या क्षेत्रासाठी नळी किती लागणार आहे आता ती बारा एम एम असो सोळा एम एम असो का वीस एम एम असो हा एक वेगळा विषय आहे तर याचा उल्लेख कुठे करू आम्ही की समजा तुम्ही बारा एम एम नळी वापरणारे त्याचं बंडर पाचशे मीटरचं आहे तुम्ही सोळा एम एम नळी वापरणार आहे त्याचं बंडर तीनशे मीटरचं आहे तर तुमचं जे काही कॉईल आहे त्याचं तुम्ही लांबी आधी माहिती करून घ्यायची एक इथे फॉर्म्युला तुम्हाला मी महत्त्वाचा सांगतो की एक मीटर म्हणजे बघा एक मीटर म्हणजे तीन पॉईंट अठ्ठावीस फीट हा एक महत्त्वाचा फॉर्म्युला आहे की जो तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवला पाहिजे आणि कारण हा भरपूर वेळा लागणार आहे तुम्हाला तर आता नळ्या किती लागणार आहे तर याच्यासाठी तुम्हाला माहीत पाहिजे की तुमचं दोन सऱ्यांमधलं अंतर किती आहे कारण तुम्ही काही पूर्ण क्षेत्रामध्ये ड्रीप नाही आत ठरणार आहे तुम्ही फक्त शरीत। सरी तू सरीच ड्रिप टाकणार आहे तर दोन सऱ्यांमधलं अंतर किती आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त म्हणजे हे अंतर जे कॉमन आहे ते चार फूट आहे तर तुमचं जो काही गणित आलं होतं ना हे चाळीस हजार स्क्वेअर फूट याला तुम्हाला जे काही तुमचं सरीमधलं अंतर आहे त्याच्याने भागाकार करावा लागेल तर तुमचं उत्तर जे येईल ये आता ते तुमच्या नळीची लांबी आली पण हे उत्तर आहे ना तुमचं फूटमध्ये आलं लक्षात तर एक तुम्हीं तुम्हीं न, 300 तर तुम्ही तुमची जी कॉईल आहे म्हणजे आमची जी काळ्या रंगाची नळी येते ना हे तीनशे मीटरचं बंडर येतं तर तीनशे मीटर म्हणजे काय हे बघा आणि याला जर तुम्ही तीन पॉईंट अठ्ठावीसने गुणलं तर हे उत्तर येतं नऊशे चौऱ्याऐंशी फीट आलं लक्षात आ, की एक तर तुम्ही तुमच्या बंडरचं जे मीटर आहे त्याला तुम्ही फुटामध्ये आणून घ्या किंवा हे जे माप आहे की फुटात आहे याला तुम्ही मीटरमध्ये आणून घ्या तर हे बघा आता मी एक दहा हजार फीट होतं याला तीन पॉईंट अठ्ठावीसने भागलं बरोबर तर उत्तर काहीतरी तीन हजार चोवीस वगैरे काहीतरी येईल मीटर माझ्याकडे आता कॅल्क्युलेटर नाही आहे मी पूर्वी जे व्हिडिओ बनवले आहे आम्ही भरपूर साऱ्या व्हिडिओ हिंदीमध्ये बनवत असतो तर तेच एक अंदाजाने ठीक आहे ते तीन हजार चोवीसच्या जागी बावीस येईल अठ्ठावीस येईल तेवढं तुम्ही समजून घ्या तर आता इथे याचा अर्थ काय की तीन हजार चोवीस मीटर नळी तुम्हाला लागणार आहे आणि तेच गणित इथे केलं किंवा नऊशे चौऱ्याऐंशी तरी पण उत्तर तेच येईल एक तर तुम्ही मीटरला फुटात कन्वर्ट करा किंवा फुटाला मीटरमध्ये करा तर आता बघा हे लक्षात आलं की तुमची जी ठिबकची नळीची लांबी आहे ही तुम्हाला एका एकरासाठी किंवा या क्षेत्रासाठी तीन हजार चोवीस मीटर लागणार आहे समजा तुम्ही आता आमचं अकरा हजार पाचशेचं पॅकेज घेणार आहे की ज्याच्यामध्ये ह्या प्रकाराचं आ, हजार मीटरचं बंडर आहे तर तुमचं तीन बंडरमध्ये काम होऊन जाईल आलं लक्षात आणि समजा तुम्ही आमची जी हायड्रोकोल ह्या प्रकारातली तर ह्या प्रकारातली नळी घेणार आहे आणि त्याचं बंडर तीनशे मीटर आहे तर तुम्हाला दहा बंडर लागतील तर ह्या पद्धतीने तुम्ही नडीचं किती लांबी लागणार आहे ती काढू शकता आता पुढचा विषय येतो की फिल्टर बघा फिल्टर आणि या ठिबक सिंचनाचा कॅल्क्युलेशनमध्ये फार काही संबंध नाही आहे तुमचा पाण्याचा जर समजा एकच सोर्स आहे इथे तर तुम्हाला एकच फिल्टर काम येईल आलं लक्षात आणि समजा पाण्याचे दोन सोर्स आहे तर तुम्हाला दोन फिल्टर पण लावावे लागू शकतात किंवा तुम्ही जर असं करणार आहात की दोघी पाण्याला आधी एकत्र करायचं मग वापरणार आहे तर त्याच्यानंतर जर तुम्ही फिल्टर लावणार असाल तर एका फिल्टरवर पण काम होईल समजा तुमचं इथे अजून एक क्षेत्र आहे बरोबर आणि तुमचं ही पाईपलाईन अशी आलेली आहे आणि तुम्ही इथून या शेताला पाणी देणार आहे बरोबर आणि इथे जर तुम्ही फिल्टर लावणार असाल तर इथून जे पाणी फिल्टर होऊन जाईल त्या एरियाला फक्त पाणी फिल्टर भेटेल इकडे जे पाणी जातं आहे ते कॉमन जातं आहे मग ह्या एरियासाठी एक तर इथे वेगळं एक फिल्टर लावावं लागेल किंवा तुम्ही जर इथे एक फिल्टर लावून दिलं मोटरपाशी तर याचाच उपयोग काय होईल की एकाच एक फिल्टरवर तुमचं दोघी एकर किंवा तिघी एकर किंवा जे काही क्षेत्र आहे ते कवर होईल आता फिटरची साईज कशी ठरवायची तर तुमची पाईपलाईन जेवढ्या इंची आहे ज्या पाईपलाईनवर तुम्ही फिल्टर लावणार आहे त्या पाईपलाईनचा जो इंच आहे तेवढ्या एवढ्या इंचाचं फिल्टर तुम्ही लावलं पाहिजे असं शक्यतो व्हायला नको की तुमची पाईपलाईन अडीच इंची होती आणि तुम्ही दोन इंची फिल्टर लावलं तुम्ही पाईपलाईन अडीच इंची आहे तर अडीच इंची फिल्टर लावा तुमची पाईपलाईन तीन इंची आहे तर तुम्ही तीन इंची फिल्टर लावा चालेल मोठं फिटर चालतं छोटं फिल्टर चालत नाही इथे बंडरच्या बाबतीत एक विषय तुम्हाला सांगायचा राहून गेला की हे जे हायड्रोकोलचं हजा बंडर असतं ना इथे शेतकऱ्यांचा गैरसमज काय होतो की तीनशे मीटर म्हणजे हजार फूट पण तसं नाही आहे तीनशे मीटर म्हणजे ते नऊशे चौऱ्याऐंशी फूटच येतं आणि मग हे जे चौदा पंधरा किंवा सोळा फुटाची प्रत्येक बंडरमध्ये कमतरता होते दहा बंडरमध्ये ती एकशे साठ फूट कमी येतं तर शेतकऱ्याला वाटतं की कंपनीवाल्यांनी त्यांना फसवलं पण तसं नसतं ते तुम्ही ॲक्युरेट जर माप पकडलं तर तुमची गणित परफेक्ट लागतं तर इथे तुमचं फिल्टरचा पण विषय संपला तुम्ही फिल्टर कुठलंही लावा तुम्ही सेमी ॲटोमॅटिक स्क्रीन लावा सेमी ॲटोमॅटिक डिश लावा प्लॅस्टिक स्क्रीन लावा एस आय किंवा लोखंडी फिल्टर लावा त्याच्याने काही विषय येणार नाही समजा तुमचं जर पाण्याचा सोर्स उघड आहे तर त्याच्यासाठी सँड फिल्टर किंवा हायड्रोसायक्लॉन फिल्टर तुम्हाला लावावं लागू शकतं याच्यावर आम्ही सेपरेट व्हिडिओ बनवला आहे तुम्ही यूट्यूबवर जर सर्च केलं की हिरा सँड फिल्टर हिरा हायड्रोसायक्लॉन फिल्टर तर भरपूर म्हणजे जवळपास शंभर दोनशे व्हिडिओ ड्रिपवर बनले आहे तर त्याची माहिती तुम्हाला तिथून भेटून जाईल ह्या व्हिडिओमध्ये विषयांतर होईल म्हणून मी करत नाही किंवा समजा तुम्हाला नाहीच भेटली माहिती तुम्हाला पाहिजे माहिती तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा मी पुढची व्हिडिओमध्ये तशी माहिती देईन तर फिल्टरबद्दल माहिती दिली आता विषय येतो टेकअप ग्रोमेज जॉईनर तर बघा तुम्ही जी पाईपाची लांबी घेतली होती आणि त्या लांबीला जर तुम्ही जे सऱ्या टाकल्या म्हणजे दोनशे फुटाची लांबी होती आणि तुम्ही जर चार फुटावर सरी टाकणार आहे म्हणजे दोनशे भागीला चार म्हणजे पन्नास ग्रोमेट पन्नास टेकअप आणि पन्नास कॅप लागतील तुम्हाला कुठल्या परिस्थितीमध्ये जर तुम्ही एकाच बाजूला ड्रिप टाकणार आहे समजा तुम्ही दोघी बाजूला ड्रिप टाकणार आहे तर ही संख्या डबल होऊन जाईल कारण दोघी बाजूला ग्रोमेट लागतील तर मग शंभर शंभर नग तिथे तुम्हाला ते लागतील आता जॉईनर जॉईनर कसं असतं की सुरुवातीला फार कमी लागतात दोन किंवा चार नगामध्येच तुमचं काम होतं पण तुम्ही जेव्हा कधी थी ठिबक घ्याल ना तर जॉईनर थोडे चाळीस पन्नास शंभर घेऊन ठेवा कारण नंतरून ना तुम्हाला ग्रोमेट लागतं टेकअप लागतं एंडकॅप लागते पण जॉईनर सातत्याने लागतं तर ते तुमच्याजवळ राहू द्या तुम्हाला त्याच्यानंतर कारण कसं उंदरं कट करता काही जे मजूर काम करत आहेत त्यांच्या हातून नडी खराब होते आ, त्याच्या तर तिथे जॉईन करण्यासाठी तुम्हाला जॉईनर लागतात तर ह्या पद्धतीने तुम्ही तिथे टेकअप ग्रोमेज जॉईनर एंडकॅपची संख्या आपण काढली आणि पायपाला छिद्र पाडायचं ड्रिल तर तुम्ही एक नगात दहा एकरही कराल किंवा एक नगासाठी एकही घेऊ हो शकतात ते तुमच्या कुशलतेवर आहे बॉलवाल समजा आता ही पाईपलाईन मी तुम्हाला सांगितली होती तर ह्या पाईपलाईनला समजा तुम्ही ह्या पद्धतीनं जर जोडणार असाल इथे तर तुमचं एका एक बॉल वॉलमध्ये काम होऊन जाईल पण समजा तुम्ही इथून जोडणार आहे आणि एक एक इकडे पाणी जाणार आहे एक, एक पाणी इकडे जाणार आहे बरोबर तर दोन लागू शकतात तर एका एकराला जास्तीत जास्त दोनच कॉक लागतील शक्यतो एक एकराचा एक कॉक करायचा दोन कॉक कर म्हणजे कर करू शकतात जेवढं तुम्ही छोटा एरिया करा तेवढं फायद्याचं राहतं तर ह्या पद्धतीनं तुमच्या कॉकची संख्या आली मग राहिलं काय बंडर निघालं पाईप निघालं ग्रोमेट निघालं टेकअप निघालं एंडकॅप निघालं जॉयनर uh, निघालं ड्रिल सांगितलं फिल्टर सांगितलं कॉकबद्दल सांगितलं फ्लश फ्लश वॉल बघा समजा तुम्ही इथून एकच ठिकाणून पाईप जोडला आहे तर एकच तुमचा एंड येईल तर एकाच ठिकाणी फ्लश वॉल लागेल तर ह्या एका क्षेत्रासाठी एकच फ्लश वॉल समजा तुम्ही मधून कनेक्शन केलं आहे तर एक फ्लश वॉल इकडे एक वॉल इकडे म्हणजे वॉल पण कसं आहे की एकराला कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त दोन एवढंच लागेल आता व्हिडिओच्या शेवटी मी याची एक इमेज टाकून देईल व्हिडिओ मोठी बनू नये म्हणून मी इथे लिहिलं नाही प्रत्येक संख्येचं पण आता शेवटी मी एक कागदावर लिहून हे सर्व टाकून देईल ते एक 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 तुम्ही ते बघून घ्या की कसं आम्ही एका एकराचं कोटेशन काढलं आहे एक एकराचं जे श अकरा हजार पाचशेचं आहे त्याचं इथे कोटेशन मी जोडून देईल तुमच्यासाठी तर बघा इथे संपूर्ण माहिती मी दिली आता तुमचं क्षेत्र कसंही असो तुम्ही त्याचं माप त्याला किती ठिबक लागणार आहे याची तुम्हाला माहिती भेटू शकते आणि इथे जी व्हिडिओ मी संपवतो जर तुम्हाला ठिबक सिंचनाबद्दल रेनगनबद्दल मल्चिंग पेपरबद्दल ब्रश कटरबद्दल काहीही प्रश्न असेल तर आमचे जे इंजिनियर आहे ते सकाळी आठ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत उपलब्ध असतात तुम्ही त्यांना कॉल करा ते तुम्हाला पूर्ण माहिती देतील समजा हे क्षेत्र तुम्हाला नाही काढता येते किंवा तुम्ही आणि तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे तर त्यांच्याकडनं पण तुम्ही चेक करून घेऊ शकतात काही असे प्रश्न आहे की ज्याचं तुम्हाला वाटतं की मीच उत्तर दिलं पाहिजे तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा पुढच्या व्हिडिओमध्ये मी त्याचं उत्तर देईल आणि यासोबतच ही व्हिडिओ मी संपवतो धन्यवाद